जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि आज आपल्याला शेताकडे जाऊन ज्वारीला पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्वारीला फवारणी पण करायची आहे। तर बघूत आता पुढी काय काय काम लागतात शेतामध्ये, तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा। आणि हा हे आपलं किराणा दुकान आहे, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा। आणि व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग तुम्हाला आज दाखवतो तुम्हाला आपल्या शेतामध्ये ज्वारीला पाणी देणे, फवारणी करणे, हे सर्व गोष्टी तुम्हाला पुढे काय काय आहेत ते बघत राहा। चला स्टॉप। जय महाराष्ट्र पब्लिक, तर मी आत्ता आलेलो आहे आमच्या भाऊजीसोबत त्यांच्या केळीच्या प्लॉटवर। हे पाठीमागे त्यांची केळी आहे। केळीला औषध सोडण्यासाठी आलेले आहोत आम्ही। हे आमचे भाऊजी ड्युटी करून इकडे आलेले आहेत आणि आता केळीला औषध सोडायच्या तयारीत आहेत। इकडे पाण्याची कॅन भरणं चालू आहे। कुठल्या प्रकारचे औषध आणलेत काय माहीत नाही, आणखी सांगितलेलं नाही तसं काही। बघू तर आपण औषधं कुठली आहेत काय नाही। केळीचे नंबर एक आलेले आहे त्यांची, ते केळी पाहू शकता तुम्ही। खूप छान केळी आहे आणि सर्व नांदेडला राहून नियोजन लावणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही। औषध सोडण्यासाठी प्रोग्राम चालू आहे। आणा आणा पलीकडे व्हा, नळ काढा ना, धार मारला जाईल तुमच्या अंगावर। नाही मोबाईल वरच येत होत तिथे बघा। असं इकडे खत आहे बर। औषध कुठं सोडा की काढा की भाई? ना पाऊच कट, पाऊच कट, पाऊच करायला का? चार भाग करायचे माय। हे अंकुश औषध टाकीमध्ये मिक्स करत आहे। हाताने घेऊ का मग? त्याचे बरोबर चार इंच करो रे। याच किती किलो आहे हे? पाच किलो आहे। पाच किलो अंदाज दीड दीड किलो टाकायचा अंदाज आहे। एक दीड नाही सव्वा किलो। हे आमचे भाऊजी आहेत, यांची खूप मेहनत आहे। रात्रंदिवस हे शेताकडे लक्ष असते यांचं। आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे MR आहेत नांदेडला यांचं कंटिन्यू। हे नांदेडवरनं MR करून आज रविवारचा दिवस असल्यामुळं हे औषधी वगैरे सोडण्यासाठी इकडे आलेले आहेत। तर हे ड्रीपमध्ये औषधी सोडणं चालू आहे। हे इकडे पंप आहे। टाकशील बापू, टाकू नको। गेल्या वर्षी टाकलं तर काय त्या केलं आहे आपण? नाही असं हिरवं औषध पहिली वेळेस होय। पूर्ण मिक्स झालं का? हे पूर्ण एकाच वालवर आहे? नाही ना, दोन वालवर आहे औषध। एका वालवर आहे केळीला पूर्ण? शंभर केळीचं अलग आहे। ते पुन्हा कधी सोडायचं? ते आता एक पंप तिकडे सोडायचं। ते पलीकडचा वाल आहे का? हा ते पलीकडचं, तिकडे 150 केळीला। आणि हे इकडच्या अलीकडच्या? हे 1400 केळी आहे। याला बघा 7 डबे 1400 आणि ते 100-150 आहे का? 1500 केळी आहे। चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमंडळी। आमच्या भाऊजीचं चॅनल फेमस करा। भाऊजीने सांगितल्याप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। खूप मेहनत लागते हे बघा। शेतकरी म्हणल्यानंतर शेतात रात्री 12 येऊन मोटर लावणे आणि ज्या टाईमला लाईट आली त्या टाईमला शेती येऊन औषधी सोडावंच लागते। त्यावेळेस कुठं हे अशी केळी एवढ्या नंबर एक पोझिशनमध्ये आलेली आहे। आणि याच्यामागं आमच्या अंकुशची पण खूप मेहनत आहे। आत्ताच अर्धापूरला जाऊन आलेला आहे, अर्धापूरहून काहीतरी काम होतं।
बॅटरी घ्या गेल. हां, हे बॅटरीचं काहीतरी प्रॉब्लेम होता, नवीन बॅटरी आणलेली आहे अंकुशने. आणि तिकडून आल्यानंतर आम्ही हे औषधी घेऊन आलो, तर इथं आता औषधी सोडणं चालू आहे. ही केळी आहे, तुम्ही बघू शकता. तिला किती दिवस झाले तो? ही साडेसहा महिने झालेले आहे त्या केळीला. आणि आता हे कुठं कुठं निसवत आहे एखादे झाड. खूप नंबर एक मध्ये व्यवस्था केलेली आहे त्यांनी. केळीमध्येच आंब्याचं झाड पण आहे. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांची विहीर. त्यांची विहीर आहे. विहिरीमध्ये दुसऱ्या विहिरीचं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पहा, आणि हे त्यांचा आंब्याचं झाड आहे. खूप असा छान आंबा लागलेला आहे. हे अर्ध्या झाडाला आंबा लागलेला आहे आणि अर्ध्या झाडाला काहीच नाही. बहुतेक हे दोन वेळेस झाडं येते आंब्याला, या आंबे लागत असतात. पहा तुम्ही झाड, आंबे लागलेले आहेत. विकला का आंबा यावेळेस? एकच फांडीला लागले त्या. तर फायनली मित्रांनो, आम्ही निघालेलो आमच्या शेताकडे. ते भाऊजी आमची गाडी चालवत आहेत आणि आम्ही घेतलेल्या टरबूज आणि खरबूज. तर आता आपल्या मळ्यात जाऊन आपल्याला कपडे चेंज करून पुढील काम करायचं आहे. तर तुम्ही कंटिन्यू मध्ये ब्लॉग बघत राहा. ज्वारीला फवारणी करण्यासाठी आपले बायोपॉवर फायटर प्लस आणि डुप्लेक्स हे औषधी आणलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ज्वारीला आपल्या फवारणी चालू आहे. किती आपण पोय दुसरा आहे? काय काय टाकलं याच्यात औषध? बायोफॉवर टाकलं, ते फायटर टाकलं, दुसरे टाकलं, तीन टाकलं. असं का? किती टाके लागते? किती टाके लागतात आणखी? इकडे आणखीन तीन लागतील मला. इकडे तीन लागले, इकडे तीन लागतात. इकडे ज्वारीला तुम्ही पाहू शकता हे ज्वारी आहे. आपण ज्वारीचा एक व्हिडिओ पहिलं टाकलेला होता. ज्वारी ज्यावेळेस आपण पेरणी करत होतो त्यावेळेसचा एक व्हिडिओ होता. त्याच्यानंतर आज ज्वारीला काल पाणी दिलेलं आहे. या ज्वारीला पाणी दिल्याच्यानंतर आज फवारणी चालू आहे. आणि आपण थोड्या वेळानंतर दुसरं तुम्हाला मी दाखवतो. ज्वारीला फवारणी चालू आहे. हे पाठीमाग गहू दिसत आहे. गहू आहे. गव्हाला आणखी एक पाण्याची गरज आहे.
इकडे आमचे बंधू आतिश कराळे हे हळदीचा पाला कापत आहेत. 2-3 दिवसामध्ये हळदीचं गुत्त द्यायचं आहे आणि शिवरात्रीनंतर हळद काढायची आहे. इकडे हळद आहे, बघू शकता तुम्ही. काय करायला आतिश? हां, काय चालू आहे? हळद कापायला. हळद कधी काढायची? हळद हा दादा शिवरात्रीला. गुत्त दिलं का? गुत्त नाही दिलं. गुत्त कधी द्यायचं? गुत्त कधी द्यायचं? ते ओला ओला पाला का पाला का? आंब्याला काही लागलं नाही वाटते या झाडाला. वानेर काऊन टाकले हे आंबा पूर्ण वानेर. इथं या आंब्याला काहीच ठेवत नाहीत. वानेर जर आले तर पूर्ण झाडाचा या पाला करून ठेवत असतात. वानेरामुळं खूप परेशानी होत आहे. हे 1 एकर हळद आहे. बघू त्याचा भाव काय लागेल काय माहीत बा. यावर्षी लाईटचा टाइम काय? आता आधीच काय की लाईट आधी काय लाईट आधी का म्हणतो बघतो एकदा लाईट आधी का ती. लाईट आली का बघूत आता मित्रांनो. लाईट आली असेल तर ज्वारी भिजवून चालू आहे. इथे अशी नदीवर मोटर बसवलेली आहे इकडे. आलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. पाणी भरावं लागेल बहुतेक. तिकडे जाऊन बाटली आणावं लागेल. पाणी टाकून पुन्हा मोटर चालू करून तुम्हाला दाखवतो. विहिरीवरली मोटर चालू केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याकडे 2 मोटर आहेत. 1 नदीवर मोटर बसवलेली आहे आणि 1 विहिरीवर आहे. सध्या नदीवरची काय लावलेली नाही मोटर. विहिरीवरल्या मोटरनं भिजवणं चालू आहे. ज्वारीसाठी पाणी आपण भिजवण्यासाठी काढलेलं आहे ज्वारीवर. तर तुम्ही पहा, हे बगळे पण आपल्या सोबत भिजवण्यासाठी आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या सोबत हे पाण्यावर असताना हे बगळेच असतात. असे असते शेतकऱ्याचे हे जीवन. पाहू शकता तुम्ही. हे ज्वारीला भिजवणं चालू आहे. हे पाठीमागं भिजवलेली आहे ज्वारी. हे पाठीमागं बगळे आहेत.